प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी विजय निवृत्ती शेंगार, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय डिग्रस, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। विज्ञान भाग 2 अवकाश महिमा या पाठामध्ये पाठीमागच्या तासा व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम उपग्रह त्यांचे प्रकार आणि उपग्रहांचं कार्य अभ्यासलं। या व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा ज्या आहेत त्या कक्षांचा अभ्यास करणार आहोत। सर्व उपग्रह जे आहेत ते उपग्रह कृत्रिम उपग्रह जे आहेत एक सारख्या कक्षांमध्ये भ्रमण करत नाहीत, तर ते त्यांच्या कार्यानुसार ठरवलं जातं। कोणता उपग्रह कोणत्या कक्षेमध्ये भ्रमण करणार हे त्यांच्या कार्यानुसार ठरवलं जातं। उपग्रहाची भ्रमण कक्षा जी आहे ती वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, ती विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताला कोण करणार असावी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून उपग्रहाच्या कार्यानुसार त्या कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा ज्या आहेत त्या कक्षा ठरवल्या जातात। भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर उपग्रह जे आहेत कृत्रिम उपग्रह त्यांना फिरतं ठेवण्यासाठी त्या उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपकामार्फत विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचवण्यात येतं, पाठवण्यात येतं, आणि त्यानंतर कक्षेच्या स्पर्शरेषा ज्या आहेत त्या स्पर्शरेषेच्या दिशेनं विशिष्ट वेग हा उपग्रहाला दिला जातो आणि त्यानंतर तो उपग्रह जो आहे तो उपग्रह पृथ्वीला परिक्रमा करायला लागतो आणि म्हणून तो विशिष्ट वेग जो आहे तो वर्गमुळात gm/rh या सूत्रानं काढला जातो। या ठिकाणी जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आणि h म्हणजे उपग्रहाची उंची जी आहे पृथ्वीपासूनची उंची ते ठरवलं जातं आणि RH म्हणजे उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची त्रिज्या जी आहे ती त्यावरून ठरवली जाते। तर असणारा हा विशिष्ट वेग जो आहे तो विशिष्ट वेग उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून असून उपग्रह कक्षा जी आहे त्या उपग्रह कक्षा भूपृष्ठापासून उंची वाढत जसजशी उंची वाढत जाते तसतसं त्याचा वेग जो आहे तो वेग कमी होत जातो आणि उंची जसजशी कमी कमी होत जाईल तसतसा वेगही काय होत जातो, कमी कमी होत जातो। म्हणून भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रह जो आहे यांच्या भ्रमण कक्षांची उंची जी आहे त्या उंचीवरून 3 प्रकार पडतात। पहिला आहे उच्च कक्षा, दुसरा आहे मध्यम कक्षा आणि तिसरा आहे निम्न कक्षा। तर त्यातील पहिली कक्षा आपण अभ्यासणार आहोत उच्च कक्षा। मग ही उच्च कक्षा नेमकं कुठं असते, साधारणपणे तिची उंची जी आहे ती 35,780 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते। मग त्याची व्याख्या आपण अशी करू शकतो, ज्या उपग्रहाची भ्रमण कक्षा भूपृष्ठापासूनची उंची जी आहे 35,780 किमीपेक्षा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा असं म्हटलं जातं। मग या उच्च कक्षा ज्या आहेत या उच्च कक्षेमध्ये येणारे उपग्रह जे आहेत हे कृत्रिम उपग्रह पृथ्वीला 24 तासामध्ये एक परिक्रमा पूर्ण करतात। किती? 24 तासामध्ये एक परिक्रमा पूर्ण करत असतात। हे उपग्रह जे आहेत त्यांना भूस्थिर उपग्रह असं म्हटलं जातं कारण ते विषुववृत्ताला समांतर असतात। कारण ते विषुववृत्ताला समांतर असतात, ज्याप्रमाणे समान वेगानं जाणारे एखादं वाहन असेल त्या वाहनामध्ये प्रवासी बसलेले असतात, शेजारील वाहनं त्यांना स्थिर दिसतात, अगदी त्याचप्रमाणे या कक्षेमध्ये असणारे उपग्रह जे आहेत यांना भूस्थिर उपग्रह म्हटलं जातं। यांचा उपयोग जो आहे तो उपयोग हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरचे कार्यक्रम जे असतात यांचा संदेश वहन करण्यासाठी केला जातो। त्यानंतर दुसरी कक्षा आहे मध्यम कक्षा। या मध्यम कक्षेमध्ये 2,000 ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यानचं अंतर जे आहे त्या अंतरामध्ये सोडलेले उपग्रह जे आहे त्यांचा समावेश केला जातो आणि या उपग्रहांची उंची साधारणपणे जमिनीच्या पृष्ठभागापासून भूपृष्ठापासून 2,000 ते 35,780 किलोमीटर यांच्या दरम्यान असते। आणि हे उपग्रह जे आहेत हे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांमध्ये मधील अभ्यास करण्यासाठी काय केला जातो, यांचा उपयोग केला जातो आणि पृथ्वीला परिक्रमा करण्यासाठी यांना 2 ते 24 तास इतका वेळ लागतो। 2 ते 24 तास या वेळेमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार ते काय करत असतात, पृथ्वीला एक परिक्रमा पूर्ण करत असतात। यांचा उपयोग जो आहे तो दिशादर्शक म्हणून केला जातो। त्यानंतर तिसरी कक्षा जी आहे ती कक्षा निम्न कक्षा।
या कक्षेचं अंतर जे आहे भूपृष्ठापासूनची उंची 180 ते 2000 किमी यांच्या दरम्यान असते. या किमी दरम्यान असणारे उपग्रह जे आहेत त्यांना निम्न कक्षेतील उपग्रह असं म्हटलं जातं. आणि भूपृष्ठापासून हे या कक्षेतील अंतराच्या दरम्यान असणारी छायाचित्र जे आहेत ते छायाचित्र घेण्याचं काम करतात. साधारणपणे पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी यांना 90 मिनिटांचा वेळ लागतो. किती? 90 मिनिटांचा वेळ यांना पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागतो. हे उपग्रह जे आहेत यांचा उपयोग हबल दुर्बीण असेल, हवामानशास्त्र असेल, अवकाश स्थानकासाठी वापरलेले स्थानकं जे आहेत त्यांच्यासाठी किंवा शास्त्रीय प्रयोग जे आहेत या शास्त्रीय प्रयोगांमध्ये या उपग्रहांचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे आज आपण कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा ज्या आहेत त्या कक्षांचा अभ्यास केलेला आहे. राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.